मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर अतिक्रमण काढताना वादावादीचा प्रकार घडला. रहमतुल्ला हॉटेलचा अतिक्रमण महापालिका काढत नसल्याचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू ठेवली होती. काल दिवसभर दोन्ही बाजूंची सुमारे 97 अतिक्रमण पैकी 40 अतिक्रमणे महापालिका प्रशासनाकडून काढली. काही लोकांनी स्वतः अतिक्रमण काढून महापालिका प्रशासनाला सहकार्य केलंय. आज राहिलेली अतिक्रमण काढत असताना फूड कॉर्नर हॉटेल जागेचे मालक कादर रोहिले आणि महापालिका उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्यात जोरदार वादावाजी झाली. अतिक्रमण दोन्ही बाजूने काढताना रहमतुल्ला हॉटेलचे अतिक्रमण जाणून बुजून महापालिका प्रशासन काढत नसल्याचा आरोप यावेळी रोहिले यांनी केला. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. महापालिका अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून फूड कॉर्नर हॉटेलचे अतिक्रमण काढले. हॉटेल रहमतुल्ला सह काही मिळकतदार न्यायालयात गेल्यानं विधी विभागाच्या सल्ल्यानं हॉटेलचे अतिक्रमण काढण्यात येईल अशी माहिती उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी दिलेली आहे. हे जे रोड प्रस्ताव आहे ते 122.24.40 हा प्रस्तावित रोड आहे. 1919 डीपी प्लॅनचा त्या 1979 ह्यामध्ये आत्ता त्यांनी रोड करतायत 20 मीटर रोड करतायत. त्यांनी ह्या मिळकती म्हणजे माझं काही जात नाही, मिळकती म्हणजे काय माझं काही जात नाही. तरी पण एखादा बाईक पडतो काय पत्रा आला असेल तर तिने माझं त्या पत्राला धरून सगळे संपूर्ण माझ्या सगळे सत्यानाशी दुकान सोडलेले आहे. आणि हद्दीचे माझे तोडलेले आहे. माझा प्लॉट क्रॉस असताना यांनी संपूर्ण माझे मिळकतीला हे करून टाकलेले आहे, बाहेर करून टाकले, डॅमेज केलेले आहे. आणि आता या विषयाला पुढची जी बाजू आहे तिकडची बाजू वाचवण्यासाठी जे माझ्याकडे घुसून मार्किंग करून हे आता हे माझं तोडलेलं आहे. आणि ह्या मार्किंगसाठी मी कमिशन रिपोर्ट हा झालेला आहे. या कोर्टात कोर्टमार्फत कमिशन रिपोर्ट हा झालेला आहे. तरी पणही मी ह्या महापालिकेविरोधात मी दावा ठेवलेला आहे. दावा ह्या 2011 साली मी दावा ह्या ठेवलेला आहे की मी मार्किंग डीपी प्लॅन बनवून होत नाही. तुम्ही मार्किंग एंटीमध्ये हलवताय आणि हलवून माझं तुम्ही नुकसान केलेलं आहे. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता जो आहे त्याचं विकसनाचं काम चालू आहे. सगळ्याचा रस्ता विकसित होत असताना या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असलेलं अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काढण्याची मोहीम मी महापालिकेच्या वतीने कालपासून सुरू केलेली आहे. काल जवळजवळ 40 अतिक्रमणं आम्ही छोटीमोठी काढलेली आहे. मी आजही सकाळी 10 वाजल्यापासून मी मोहीम परत सुरू केलेली आहे. या रस्त्यावर 97 अतिक्रमणं आहेत आणि ही सर्व अतिक्रमणं या आज 2 दिवसामध्ये आम्ही काढणार आहोत. त्यासाठी महापालिकाच्या वतीनं नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्या सहकार्याने ही मोहीम आम्ही राबवत आहोत. लोकांची तक्रार आहे की एका साईडचं अतिक्रमण काढलं जाते, नेमकी परिस्थिती काय काय कारण वस्तुस्थिती काय? नॅशनल हायवे अथॉरिटीनं आम्हाला 22 फुटाप्रमाणे अतिक्रमण काढा असे निर्देश दिले. 22 मीटर प्रमाणे निर्देश दिले. त्याप्रमाणे आम्ही 22 मीटर प्रमाणे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अतिक्रमण काढत आहे. त्यामुळे एका बाजूची काढली तर एका बाजूने नाही असं कधीच होत नाही. आम्हाला पूर्ण रुंदीनं रस्ता करायचा आहे, त्यामुळं दोन्ही बाजूने आम्ही अतिक्रमण काढतो. दुसरं म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही काल त्या ठिकाणी पोचलो. ज्यावेळेला त्यावेळेला त्या हॉटेलच्या अतिक्रमणासंदर्भात 2016 साली कोर्टानं आदेश दिलेला आहे की विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून हे अतिक्रमण करावं म्हणून, त्याप्रमाणे आम्हाला या बाबीची विधी विभागाकडून माहिती मिळाली नव्हती. त्यानुसार आम्ही काल विधी विभागाला ती सगळी डॉक्युमेंट सादर केलेली आहे. तर महापालिकेचे कायदा सल्लागार जे निर्देश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई ठेवणार आहोत. ते आहे का ड्यू प्रोसेस करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.